मजुरांच्या हक्काचा पैसा मिळायलाच पाहिजे, मजुरांच्या घामाचा मोबदला मिळायलाच पाहिजे। नाव काय तुमच्या? नानेसर वागाय भिलेवडा। काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आहे 2 महिन्यापासून पेमेंट नाही होऊन राहिला, आमचा काही नाही होतो, हो हो म्हणते ते देऊन नाही राहिले काही नाही। पहिले ठेकेदार 2 महिन्याचे पैसे नेले होते पण ते देऊन नाही राहिला। कुठला ठेकेदार आहे? ठाकूर ठेकेदार ठाकूर आणि आकाश दिनेश ठाकूर येतो म्हणलं घेऊन बराल होते पण ते नाही देऊन राहिला। तो तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या, पुढची भूमिका काय आहे तुमची? होते म्हणते देतच नाही ना, देतो देतो करते देऊन नाही राहिलं। मग आम्ही का खावं ना का करावं? आम्ही काम करा म्हणते फक्त पैसे देतो म्हणते 12 वाजे 8 दिवसात देतो म्हणते काम करत त्यातून कचऱ्याचे काम देतच नाही, 1 रुपया नाही देत आम्हाला। मग आम्ही का करून का खावं आम्ही घरी? का आमच्या बरोबर कुठे जातील का करून? आम्ही का 4-4 महिन्याचे पैसे नेले त्यांना आमच्या नगर पंचायत 2 महिन्याचे आणि त्याला 2 महिन्याचे पैसे दिले। घंटा गाड्यावाल्याला पैसे भेटलं, आम्हाला पैसे नाही भेटलं। मग बाकीच्या वाल्याला दिलं ना, आम्हाला कोणी दिलं ट्रॅक्टरवाल्याला? होच म्हणते देत नाही। मग देतो देतो करते आकाशही ओमकार त्याच्याही तो सुपरवायझर ठेकेदाराचा होच म्हणते तोही बी। मग ती 5-6 लाख रुपये घेऊन भरावला तो। तुम्ही एकूण किती लोक आहात? मग आम्ही आता 40 लोक आहे। एका मजुराचे 15,000 ते 20,000 असे पैसे त्या ठेकेदारावर बाकी आहे आणि ठेकेदार आणि जो सुपरवायझर आहे हे दोन्ही एकामेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत ना। यांना दोघं मिळून जुळून आहेत सगळे होजमध्ये एकामेकाचे सांगते, तो म्हणते त्याला खाल्लं तो म्हणते त्याला खाल्लं, यायन दोघांनी मिळून एकमत केला ना देऊन राहिलं आम्हाला। मग सीओ साहेबांना आम्ही सीओ साहेबाला तरी होज म्हणते देऊन नाही राहिलो, होज म्हणते लेटर दिला आहे करीनच म्हणते त्याच्या बी मिळून फुडून आहे तो शिवसाहेबी त्याच्याबरोबरच आहे। होच म्हणते देईनच म्हणते तेच नाही तोही ठेकेदारासोबत मी स्वतः बोललो होतो। ठेकेदार म्हणे आमचे बिल नगर परिषदेने अटकवले आहे म्हणे, 40 लाखाचे पैसे बाकी आहे म्हणे। म्हणजे मजुराचे पैसे नाही द्याल तर म्हणलो ठेक्याचे पैसे नाही भेटतील म्हणून तर मजुराचे पैसे नाही द्याल का? आम्ही म्हणते तुम्हाला काय करायचं आहे ह्या आवाजच्या भाषेत ते लोक उत्तर देत करायचा तो करा म्हणून आकाश होम कर आम्हाला असा। आमची मागणी हेच आहे की आज तुम्ही बघून आले की हे जे लोक आहेत की अर्धनग्न होऊन आंदोलन करत आहेत तर हे आपल्या पोटासाठी आंदोलन करत आहेत, त्यांची पोटाची भूक आहे। आज मागील 2 महिन्यापासून नगर परिषदेने कंत्राटी म्हणून या कर्मचाऱ्यांना ठेवलं आणि त्याच्या 2 महिन्या अगोदर त्या ठेकेदारांनी यांनी ठेवलं होतं, तर त्यांचे पगार नाही झाले त्याच्यामुळं त्या पगारासाठी आणि त्या पगारामुळं त्यांचे पोटपाणी चालून आलं त्याच्यामुळं ते आतुरतेने इथे आले आहेत आणि उपोषणाला बसले आहेत। आणि मेन गोष्ट म्हणजे नगर परिषद मागील 1 ते 1.5 वर्षापासून प्रशासक बसलेला आहे, प्रशासक बसला आहे। तुम्ही जर नगर परिषदमधले आतील दृश्य पाहाल असं वाटेल की तुम्हाला एखाद्या बंगल्यात आलो असं वाटेल, लाखो रुपयाचे फर्निचर। त्याचप्रमाणे शहरात तुम्ही पहा बिलकुल 26 जानेवारीपासून लाईटिंग लावली आहे, ती आज पण नाही काढलेली आहे। नगर परिषद लाखो रुपये त्या कुंड्यासाठी त्या सौंदर्यीकरणासाठी मुख्यमंत्रीच्या दौऱ्यासाठी लोकप्रतिनिधींना खुश करण्यासाठी केलेलं आहे आणि हे जे 40 मजूर आज जे आंदोलन करत आहेत तर यांच्यासाठी नगर परिषदकडे पैसे नाही। म्हणजे तुम्ही समजू शकता नगर परिषद ही फक्त श्रीमंतांची आहे, गरिबाची नाही। जर यांच्या मागण्या जर या 8 दिवसात पूर्ण नाही झाल्या तर हे नगर परिषद समोर बेमुदत आमरण उपोषणावर बसतील आणि जर यांच्या परिवाराला आणि यांच्यापैकी कुटुंबाच्या कोणत्याही सदस्यांना जर काही झालं तर याच्या सर्वस्वी जबाबदार हे नगर परिषद प्रशासक राहील असे मी याच्या तुमच्यातर्फे आवाहन करतो। या ठिकाणी नगर परिषदच्या दारासमोर उभे आहोत आणि इथं हे आमच्या मागे जे उभे लोक आहे हे गेल्या 3 महिन्यापासून बिन पगारी उभे आहे, म्हणजे यांना कुठलाही पगार नाही मिळत आहे। हे इथं नगर परिषदचा ठेका कचऱ्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला होता, तो 2 महिन्यापूर्वी त्याचा ठेका संपला आणि तो फळ झाला म्हणजे इथून पसार झाला। त्या 2 महिन्याचे पैसे यांचे शिल्लकच आहेत, पुन्हा नगर परिषदेने यांना रुजू केले कामावर ठेकेदारीमध्ये। नगर परिषदच्या 2 महिन्याचा पगार यांना अजून मिळाला नाही, असे एकूण 4 महिन्याचा पगार या लोकांच्या आजही शिल्लक आहे। हे मजुरदार लोक आहेत आणि हे आपले घरदार कसे चालवणार हा प्रश्न सर्वात मोठा आहे। वारंवार नगर परिषदच्या सीओ समोर किंवा नगर परिषद कर्मचाऱ्यांसमोर हे लोक बोलतात तर यांना धमकी काय दिली जाते का? तुम्ही ठेक्याचे कर्मचारी आहात, तुमच्याकडे काही प्रूफ नाही नगर परिषदमध्ये काम केल्याचा, अशी यांना धमकी दिली जाते आणि तुम्ही काम करा तुमचे पैसे मिळतील असा यांना वारंवार टाळल्या जात आहे। या देशात नेते मोठे मोठ्या गोष्टी सांगतात ती मजुराच्या मोबदला मिळाला पाहिजे। जर कामगाराच्या मजुराचा जर पैसा या देशाला उभा करणारा हा मजदूर आहे आणि जर मजदुराच्याच घामाच्या पैसा जर या देशातली व्यवस्था खात असेल तर त्या व्यवस्थेला संपवण्याचं काम या देशातला मजूर करेल आणि तो पवित्रा आज या मजुरांनी इथं घेतला आहे।
यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा याकरिता हे लोक इथं आले आहेत आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळावा या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।